सध्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद निर्माण झालेले पाहायला मिळतात आणि त्यातूनच वाढतात ते कौटुंबिक हिंसाचार. मात्र या गोष्टी घडू नये यासाठी अंबेजोगाई इथे ज्येष्ठ नागरिक महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये सासू सुनेचा सुसंवाद हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पाहूयात एक रिपोर्ट. स्टेजवर सुरू असलेलं हे सासू सुनेचं नृत्य बऱ्याच काही गोष्टी सांगून जातं. सध्याच्या धावपळीच्या युगात सासू सुनेतील संवाद जवळजवळ संपला आहे आणि यामुळेच अनेक ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. या घटना घडू नये म्हणून अंबेजोगाई शहरातील अनिकेत मंगल कार्यालयामध्ये 4 जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. आज विभागीय ज्येष्ठ महिला मेळावा जो झाला त्याच्यामध्ये खरं तर मी प्रमुख उपस्थिती म्हणून आले. ज्येष्ठ महिलांचे ज्येष्ठांचे प्रश्न सध्या समाजात खूप आहेत, पण या प्रश्नांना जर आपल्याला उकल द्यायची असेल तर घराघरातनं संवाद वाढले पाहिजेत. ज्येष्ठांच्याबद्दल अतिशय आपल्याला सगळ्यांना आदर आणि अतिशय प्रेम पाहिजे. ज्येष्ठांचे प्रश्न हे महिला मेळाव्यात मुद्दाम सांगायचं कारण म्हणजे घरामध्ये सुसंवाद असेल तर कुठलाही ज्येष्ठ यापुढे वृद्धाश्रमात जाणार नाही, कुठेही घरामध्ये तक्रारी राहणार नाहीत. फक्त सगळ्यांनी मिळून दोन पिढ्यांनी एकमेकांना समजवून घेतलं पाहिजे. 6 जिल्ह्यांच्या या मेळाव्यात लातूरच्या औसा तांड्यावरील महिलांनी केलेल्या पारंपरिक लक्ष्मण वेशभूषेने सर्वांचंच लक्ष वेधलं. अपेक्षेपेक्षा या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आयोजकांनी सांगितलं. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक काय आहे हे महिलांना कळावं, महिलांमध्ये जागृती व्हावी आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यात याव्यात, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही अंबाजोगाईला 4 जिल्ह्याचा 500 महिलांचा महिला मेळावा आज घेतलेला आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सासू सुनेचा मेळावा घ्यायचा उद्देश हा आहे की आपले कौटुंबिक संबंध सगळ्यांचे सुधारायला पाहिजेत. भारताची कुटुंब व्यवस्था जगात सगळीकडे मान्यता पावलेली आहे आणि परदेशातले लोक आपल्या कुटुंब व्यवस्थेचं अनुकरण करायला उत्सुक आहेत. तर ह्या कुटुंब व्यवस्थेत सासू सुनेचं नातं खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर नातं टिकलं तरच कुटुंब टिकणार. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी येथील 700 अधिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुषांनी या मेळाव्यात उपस्थिती लावली. सध्या समाजात सासू सुनेतील संवाद हरवला, हा सुसंवाद पुन्हा सुरू व्हावा यासाठी घेतलेल्या या मेळाव्याचं सर्व स्तरावरून कौतुक होतं. नागेश अवताडे, अंबेजोगाई, बीड.